काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्ताने नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्यातर्फे सेंट जॉन्स होम फॉर ह्युमन अँड चिल्ड्रन्स या संस्थेतील वृद्धाश्रमातील आजींना साडी वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्यातर्फे सेंट जॉन्स होम फॉर ह्युमन अँड चिल्ड्रन्स या संस्थेमार्फत महिलांसाठी असलेल्या वृद्धाश्रमात साडी, फळ आणि गाऊन वाटप करून अनोख्या पद्धतीने राहुल गांधी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वृद्धाश्रमात 18 आजी असून निराधार आणि ज्यांची फॅमिली आहे अशा आजी या वृद्धाश्रमात कार्यरत आहेत. काँग्रेस पक्षाच्या वतीने देशभरात राहुल गांधी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम घेऊन साजरा होत आहे. आज प्रत्येक क्षेत्रातील नागरिक हा या सरकारच्या भूलतापांना बळी पडत आहे. देशातील नागरिकांसाठी सर्वसमावेशक असं नेतृत्व करण्याची क्षमता राहुल गांधी यांच्यामध्ये असून येणाऱ्या निवडणुकीत देशाचे पंतप्रधान म्हणून राहुल गांधी व्हावे अशी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे असं मत नगरसेवक रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केलंय. राहुलजी गांधी यांचा आज वाढदिवस आहे. राहुलजींच्या वाढदिवसानिमित्त जे समाजापासून बाजूला आहेत अशा लोकांचे आशीर्वाद राहुलजींना मिळले पाहिजेत. या ठिकाणी सर्व ज्येष्ठ माता भगिनी आहेत आणि ह्या वास्तूमध्ये आश्रमामध्ये त्या राहतात आणि त्यांच्याकडेही समाजाचं लक्ष राहिलं पाहिजे. त्या तोच हेतू मनामध्ये ठेवून ह्या ठिकाणी आम्ही साडी वाटप, फळ वाटप हा कार्यक्रम घेतला आहे आणि सातत्यानं आम्ही ह्या कार्यक्रम कुठलेही सार्वजनिक कार्यक्रम असतील, आनंदाचे कार्यक्रम असतील तर त्यावेळेला ह्या आश्रमामधून आम्ही कार्यक्रम नेहमी घेतो आणि राहुलजींना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा ह्या निमित्ताने दिलेल्या आहेत. यावेळी वृद्धाश्रमातील आजींनीही आपले मनोगत व्यक्त केले. आम्हाला बरं वाटतं आणि राहुलजींना आशीर्वाद आहे आमचा आणि वाटणाऱ्या त्यांना पण आशीर्वाद आहे. त्यांना सुखी आणि समाधानी ठेव, देवा त्यांना सुखी ठेव. छान वाटलं बायकांना, आमच्या सर्वांना गोड वाटला. यावेळी साबिर खान, अंजुम शेख, तस्लिमा पुढारी, मौलाना शबी हसन, मतीन मुजावर आदी मान्यवर उपस्थित होते.